हे पा, छान असं एकदम नॅचरल लुक येत आहे. एकदम 3D इफेक्ट याचा मिळतोय ना, कारण की याच्यावर डिजिटल प्रिंट करण्यात आलेली आहे आणि याची बॉर्डरमध्ये एक इल्युजन देण्यात आलेला आहे डार्क कलरचं, की हे एक फ्लावर आहे, त्यावर फ्लावरची डिझाईन आहे. आणि जर मी याची बॉर्डरची गोष्ट करू, ब्लाऊज पीसची गोष्ट करू, तर ही पहा, छान असं चेक्स पॅटर्नमध्ये टोन टू टोन कलरचा ब्लाऊज पीस इथे वापरण्यात आलेला आहे. डार्क अशी एकदम म्हणतात ना, दोन ते तीन कलरचा छान असा फ्युजन करण्यात आलेला आहे. आणि हा जो कपडा आहे ना, तुम्हाला टर्बो सिल्क वापरण्यात आलेला आहे. टर्बो नावाचा कपडा असतो, तो टर्बो सिल्क यामध्ये वापरण्यात आलेला आहे. म्हणजे की याची जी क्वालिटी आहे एकदम छान असते, A1 क्वालिटी असते. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान. स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये. तर मित्रांनो, आज काय घेऊन आलेली आहे, कारण की दरवेळेस खूप सगळ्या वस्तू घेऊन येते, म्हणजे की मेन साडीज, कुर्तीज, अजून खूप सगळ्या वस्तू. आज मी पर्टिक्युलर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साड्या, पण साड्यांमध्ये विदाउट लेस बॉर्डर, ज्याला लूज साड्या म्हणतात. हो, लूज प्रिंट साड्या म्हणतात, त्या लूज प्रिंटेड साड्या तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा, कारण की ही जी वस्तू आहे ना, ऑल ओव्हर आहे. म्हणजे की ऑल ओव्हर इंडियामध्ये ही वस्तू, जसं प्रिंटेड साडी ज्याला म्हणतात किंवा सिंथेटिक साडी म्हणतात, ती ऑल ओव्हर इंडियामध्ये चालते. कोणताही ही वस्तू सीझनेबल नाही, कोणत्याही सीझनमध्ये ह्या वस्तूचा उपयोग होत असतो. तर अशा प्रकारची ही वस्तू आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर चला सुरू करूया आपल्या डायरेक्ट सॅम्पल्सकडे आणि करूया अजून खूप सगळ्या गोष्टी. तर ही आहे, हा जो कपडा तुम्हाला मी दाखवत आहे ना, हा दाणी कपडा याला म्हणतात. तो दाणी मटेरियल तुम्हाला इथे मिळतोय. आता हा जो दाणी कपडा आहे ना, तो युजली म्हणतात ना आपण घेण्या देण्यात वापरला जातो. तर हा तो कपडा आहे, हे पहा, छान अशी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे. पेडिंग कॉन्सेप्ट यामध्ये वापरण्यात आलेला आहे. आणि पेडिंग कॉन्सेप्टनंतर जर आपण अजून पुढे जाऊया, तर साडी जी आहे ना, ती त्याची अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी, म्हणजे लोअरलेस, दोघं प्लेन ठेवण्यात आले, वर्कवाले ठेवण्यात आलेले आहे, ज्याच्यावर प्रिंट करण्यात आलेली आहे. आणि याची जी बिटवीन बॉडी आहे, ती प्लेन ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला साडीचा लुकची आयडिया येत असेल, कशा प्रकारच्या साडीचा लुक आहे. आणि हे तुम्हाला याचं ब्लाऊज पीस आहे, टोन टू टोन कलर आहे, पण साडीच्या ब्लाऊज पीसवर त्याच्या कॉन्ट्रास्ट कलरची प्रिंट करण्यात आलेली आहे. इथे गुलाबाची प्रिंटिंग, हे पहा, गुलाबाचं फूल आहे, त्याची प्रिंट इथे करण्यात आलेली आहे. तर आयडिया येत आहे, आज आपण पर्टिक्युलर विदाउट लेस बॉर्डरच्या साड्या पाहत आहोत. नेक्स्ट जी साडी आपण पाहणार आहोत ना, ह्या साडीचा जो कपडा आहे ना, याची एक वेगळी स्टोरी आहे. आणि या कपड्याचं नाव आहे ब्लॅक रंगोली. हो, तर हा ब्लॅक रंगोली कपडा आहे, या कपड्याचं म्हणजे एक धाग्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये ही जे हा जो कपडा जेव्हा बनतो, ही साडी जेव्हा बनते ना, एक रंगोली रंगोली फॅब्रिक आणि त्याच्यामध्ये एक ब्लॅक रंगोलीचा धागा, एक रंगोलीचा धागा, एक ब्लॅक रंगोलीचा, अशा प्रकारे ही वस्तू बनते, जेणेकरून एक ब्लॅकिश इफेक्ट याचा पडतो. जर मी याला हातात धरू, ठीक आहे, हे पहा, आपण लाईव्ह पाहूया. आणि मी याला पकडून असं फिरवते, ठीक आहे, तर इथे एक चुडी पडते, राईट, हे पहा, एक चुडी पडते. तर त्याचा तुम्ही पाहाल तर हलकासा एक साईड ब्लॅकिश दिसेल आणि याचा एक साईड हलकासा एकदम उठावदार दिसेल, एकदम व्हाईटवाला लुक त्याचा येईल. जसं हा भाग तुम्ही इथे पाहाल ना, आय थिंक मला तर दिसतोय, तर इफेक्टमध्ये कॅमेराच्या इफेक्टमुळे तुम्हाला दिसेल की नाही, बट हा पहा, एक इथं व्हाईटिश दिसतोय आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर हलकासा ब्लॅकिश दिसतोय, परत व्हाईट, परत ब्लॅक, अशा प्रकारे याला ब्लॅक रंगोली म्हटला जातो. जेणेकरून याचा एक डार्क इफेक्ट येत असतो नॅचरली. आणि प्युअर वॉशेबल वस्तू असते, म्हणजे की धुतल्यानंतरही या कपड्याचे जो आहे ना, हे जात नाही, काय, कलर, म्हणजे की धुतल्यानंतर या कपड्याचा कलर जात नाही. हा कपडा एकदम म्हणतो ना, कपड्यावर दाणे येतात, कधी कधी कसं झालं ना, त्याचे धागे निघतात, तर तेही यात निघत नाही. आणि याची ब्लाऊज पीसची जर गोष्ट करू, तर रनिंग ब्लाऊज यामध्ये वापरण्यात आलेला आहे. तर जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी. हे पहा,
छान असं एकदम नॅचरल लुक येत आहे, एकदम 3D इफेक्ट याचा मिळतोय ना, कारण की याच्यावर डिजिटल प्रिंट करण्यात आलेली आहे आणि याची बॉर्डरमध्ये एक इल्युजन देण्यात आलेलं आहे डार्क कलरचं, की हे एक फ्लावर आहे, त्यावर फ्लावरची डिझाईन आहे. आणि जर मी याची बॉर्डरची गोष्ट करू, ब्लाऊज पीसची गोष्ट करू, तर ही पहा छान असा चेक्स पॅटर्नमध्ये टोन टू टोन कलरचा ब्लाऊज पीस इथे वापरण्यात आलेला आहे. आणि ओव्हरऑल साडी तर तुम्हाला आयडिया येतच आहे किती छान अशी मऊ आहे. आता हा जर मी कपड्याची गोष्ट करू तर हा रेनियल कपडा इथे वापरण्यात आलेला आहे. फॅब्रिक तुम्हाला आमच्या इथे खूप सगळे मिळतील, रेनियल, वेटलेस, दानी, शिफॉन, नाजमीन, असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक असतात. त्यामध्ये सिल्कही येतं, कॉटन येतं, कॉटन सिल्क येतं, जॉर्जेट येतं, म्हणजे जेवढ्या प्रकाराचे धागे असतात, जेवढ्या प्रकाराचा कपडा असतो, सगळा तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये मिळेल. तर कपड्याची टेन्शन नाही आहे, कारण की क्वालिटीमध्ये आम्ही कोणत्याही प्रकाराचं कॉम्प्रोमाइज इथे नाही करत. आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत, म्हणजे ह्या वस्तू आम्ही स्वतः इथे घडवतो आणि मग तुम्हाला या वस्तू होलसेलमध्ये प्रोव्हाइड करतो. म्हणजे ज्याला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट आहे, की ते एकदम कमी भावामध्ये त्यांचा बिझनेस इथे चालू करू शकतात. तर ही पर्टिक्युलर साडी जी तुम्ही इथे पाहत आहेत, छान अशी प्रिंटेड साडी तुम्हाला मिळते. आणि पाहूया ह्या साडीचा लुक, तो म्हणजे की हा पहा, साडी तर एकदम मऊ साडी आहे. हा शिफॉन बेसवर तुम्हाला ही साडी मिळते. तुम्ही या साडीचा टेक्स्चर पहा, एकदम सॉफ्ट याचा टेक्स्चर आहे. परत करून दाखवते, हे पहा एकदम सॉफ्ट साडीचा टेक्स्चर आहे, म्हणजे खेचताच एकदम, म्हणतो ना ब्रीदेबल फॅब्रिक, तो हा ब्रीदेबल फॅब्रिक तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आणि कपडा तर एकदम छान असा क्वालिटीचा मिळतोय. याच्यातही तुम्हाला विथ ब्लाऊज पीस मिळेल. खूप सगळ्या वस्तू असतात जे विथ ब्लाऊज पीस असतात, खूप सगळ्या विदाउट ब्लाऊज पीस. आणि याचा लुक तुम्ही इथे पहा, तर काही अशा प्रकाराचा याचा लुक तुम्हाला इथे मिळतोय. छान असा कलर आहे, डिझाईन आहे, आणि यामध्येही वेगवेगळे पॅटर्न आहे. तर जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी. खूप अट्रॅक्टिव्ह व्हरायटी ही पण आहे, हे पहा डार्क अशी एकदम, म्हणतात ना 2 ते 3 कलरचा छान असा फ्युजन करण्यात आलेला आहे. आणि हा जो कपडा आहे ना, तुम्हाला टर्बो सिल्क वापरण्यात आलेला आहे. टर्बो नावाचा कपडा असतो, तो टर्बो सिल्क यामध्ये वापरण्यात आलेला आहे. म्हणजे की याची जी क्वालिटी आहे एकदम छान असते, A1 क्वालिटी असते. लुकवाईज जर गोष्ट करू तर काही अशा प्रकाराचा याचा लुक तुम्हाला इथे मिळतो आहे. तर एकदम छान असा अट्रॅक्टिव्ह लुक आहे. जाऊया थोडं पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी. आणि ती म्हणजे की इथे ही जॉर्जेटची साडी. आता जॉर्जेट जो आहे ना, ऑलराऊंडर फॅब्रिक आहे. काही लोक काय करतात, जॉर्जेटची साडी घेतात आणि त्याचा ड्रेस शिवतात, म्हणजे की पर्टिक्युलर कस्टमरची चॉईस असते. पण हा खूप कम्फर्टेबल फॅब्रिक आहे, ब्रीदेबल फॅब्रिक आहे. आणि हा पहा चितपल्लू यामध्ये देण्यात आलेला आहे. चितपल्लूची डिझाईन आहे आणि गोटापट्टी आणि हलकासा याचा जो आपण म्हणतो ना झालर टाईपचं याच्यात वर्क करण्यात आलेलं आहे. आणि याची ओव्हरऑल बॉडी जी आहे ना, प्लेन ठेवण्यात आलेली आहे. ही पर्टिक्युलर वस्तू जी आहे त्याच्यात तुम्हाला बॉर्डर देण्यात आलेली आहे. एक साडी मी विचारलं की तुम्हाला घेऊन येऊ बॉर्डरवाली, तर आयडिया येईल की बॉर्डरची साडी इथे कशा प्रकाराची आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ, तुम्हाला सिंथेटिक साडी विदाऊट लेस बॉर्डरवर. जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर एकदा आमच्याशी जुळा, एकदा तुम्ही अजमेरा फॅशन सुरतला या आणि व्हिजिट करा, कशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला इथे मिळतात. आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा असेल आहे कमेंटद्वारा मला जरूर कळवा. थँक्यू.